तिकडे सांगलीमध्ये पुराचा धोका लक्षात घेऊन 8 ते 10 कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलंय. सांगली शहरातील काकानगर आणि सूर्यवंशी प्लॉट इथल्या नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय. कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या 30 फुटांपर्यंत पोहोचली आहे, त्यामुळे खबरदारी म्हणून काकानगर आणि सूर्यवंशी प्लॉट परिसरातील नागरिकांचं सध्या स्थलांतर करण्यात आलंय. कृष्णा नदीची पाणी पातळी ही सातत्यानं वाढते. सध्या ही पाणी पातळी 30 फुटांपर्यंत येऊन पोहोचलेली आहे, तर मिरजेमध्ये हीच पाणी पातळी जवळपास 42 फुटांपर्यंत आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शंकर देवकुळे आपल्यासोबत आहेत. शंकर, आपण पाहतोय की कृष्णा नदीची पाणी पातळी सातत्यानं वाढते आणि आता खबरदारी म्हणून नागरिकांचं स्थलांतर सुरू करण्यात आलंय. नक्कीच सागर, आपण बघू शकता आता आपण सांगलीतील सूर्यवंशी प्लॉटमध्ये आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकता कृष्णा नदीची पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या सूर्यवंशी प्लॉटमध्ये हे बॅकवॉटर आता शिरायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळं या परिसरात राहणाऱ्या लोकांचं स्थलांतर करण्यासाठी महापालिकेने युद्धपातळीवर काम चालू केलेलं आहे. त्याचबरोबर पाण्याची पातळी सततधार पावसाची सुरू असल्यामुळं सतत वाढत आहे आणि त्याचबरोबर कोयना धरण असेल, चांदोली धरण असेल, या धरणातून पाणी सोडत असल्यामुळं या ठिकाणी पाणी पातळी सातत्याने वाढत आहे. दुसरीकडे पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहू शकता नागरिकांनी आपल्या घरातील सर्व सामान या ठिकाणी बांधून ठेवलेलं आहे आणि महापालिकेच्या गाडीचे वाट बघत आहेत. एकंदरीत पाहिलं तर हे प्रत्येक वेळेला या ठिकाणी महापुराचं संकट हे सांगलीकरांच्यावर कायम टांगती तलवार असल्यासारखं आहे. या ठिकाणी नागरिकांना स्थलांतर करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्यामुळे महापालिका असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल या ठिकाणी नेहमी पावसाच्या वेळेला ही लोकं या तयारीत राहत असतात. आपल्या मुलाबाळांच्या सकट आपला संसार सगळा असा पिशवीमध्ये पोत्यामध्ये बांधून ठेवत असतात आणि ज्यावेळेला पाणी शिरायला सुरुवात होतं त्यावेळेला नातेवाईक असतील किंवा जिल्हा प्रशासन महापालिका प्रशासन यांनी जी सोय केलेली असते त्या ठिकाणी ही लोकं जात असतात. नक्की, त्यामुळे या ठिकाणी आपण पाहतोय की आता पालिका प्रशासनाकडून कुठेतरी खबरदारी घेतली जाते. धन्यवाद या माहितीसाठी.